इधर गौ माता बोलना उधर गौ माता को बेचना, इनके पास थोड़ा बहुत तो मॉरलिटी है, पहला इन्हों छोड़ना। जीएसटी ऐसा है कि किसी को फांसी डालने की नेसेसरीज नहीं है, वैसा जीएसटी रेट लाके रखे सो है। स्मृति ईरानी वो होटल लेकर वेटर इतनी आ वेटर बंद नहीं मिनिस्टर आते रहना। जोशना ईरानी जो है जो लाइसेंस बगैर लाइसेंस के दारू बेचती है, वो भी एक शर्मनाक मिनिस्टर की बेटी होके उधर का मेनू कौन तो देखे तो मालूम रहेगा। उधर ही बीफ सबसे ज्यादा और हाई फाई बीफ अवेलेबल है बोल के उन्होंने चाट देते हैं। आज कलबुर्गी जिला युवा कांग्रेस के नेतृत्व में ये जो प्रतिभटन हम कर रहे हैं, प्रतिभटन का वजह सभी को मालूम है, जो कल पार्लियामेंट में हुआ था, जो हमारे एलओपी है अधीरंजन चौधरी साहब के मुंह से जो टप ऑफ स्लिप हुआ था टंग, जो राष्ट्रपति के कमेंट में आया था, उसके लिए उन्होंने माफ़ी भी मांग चुके हैं ऑलरेडी। उसके अलावा जो छोटी सोच रखने वाली स्मृति ईरानी मैडम और निर्मला सीतारामन मैडम, एक फाइनेंस मिनिस्टर है, एक कल्चरल और महिला मिनिस्टर है, वुमेन एम्पावरमेंट मिनिस्टर, इन्होंने इतना बात कर रहे हैं, इनको थोड़ा तो शर्म है, थोड़ा बहुत तो बचा था उन्होंने पहला रेजिग्नेशन देना। क्यों बोले तो हाल ही के चार दिन के अंदर आप देखे सो है, गोवा में उनकी बेटी जोशना ईरानी जो है जो लाइसेंस बगैर लाइसेंस के दारू बेचती है, वो भी एक शर्मनाक मिनिस्टर की बेटी होके, और जो बिल्डिंग है वो विदाउट परमिशन कंस्ट्रक्शन है, और इन्हों बोलते हैं गाय मेरी माता बोल के, उधर उधर का मेनू कौन तो देखे तो मालूम रहेगा, उधर ही बीफ सबसे ज़्यादा और हाई फाई बीफ अवेलेबल है बोल के उन्होंने चाट देते। इनका डोल नीति जो है डोल नीति, इधर गौ माता बोलना उधर गौ माता को बेचना, इनके पास थोड़ा बहुत तो मॉरलिटी है तो पहला इन्हों छोड़ना। रही दूसरी बात, जो हमारे एआईसीसी अध्यक्ष सोनिया गांधी मैडम के ऊपर कल जो है पार्लियामेंट में मिसबिहेव बात करे, और जो इनका प्रवोक था पार्लियामेंट के सदस्य में, इसके लिए हम खंडन करते हैं। क्यों बोले तो पार्लियामेंट में जो डिस्कशन होना चाहिए उसके लिए तो इन्हों आते नहीं। दूसरी बात, जो जीएसटी जो सबसे ज़्यादा गरीब देश है अब फिलहाल भारत बन रहा है, वहाँ पे जीएसटी ऐसा है कि किसी को फांसी डालने की नेसेसरीज नहीं है, वैसा जीएसटी रेट लाके रखे सो है, ढाई से लेके गाय तक सबको जीएसटी लगाए सो है। अरे मैयत के लिए 18% जीएसटी लगाए सो है, थोड़ा तो शर्म है स्मृति ईरानी जी। और आप बात करते हैं महिला के बारे में, राष्ट्रपति को दिसगौरव हुआ बोल के बात करते हैं, ये उत्तर प्रदेश में जब लखीमपुर हुआ था उन्ना हुआ था तब कहाँ गए थे आप, तब क्या हुआ था, आप औरत दिखते ना, थोड़ा बहुत हिसाब से रहना। इसीलिए हम कलबुर्गी जिला युवा कांग्रेस से आज प्रतिभटन कर रहे हैं, उन्हें माफ़ी मांगना चाहिए, नहीं तो हम बड़े पैमाने पर स्ट्राइक करते हैं। इंदु कलबुर्गी जिला युवा कांग्रेस नेतृत्व ऐन स्मृति ईरानी और संसद श्रीमति राष्ट्रीय अध्यक्ष त्यागमय श्रीमति सोनिया गांधीजी ऐन अवेलन आगेबू अथवा कीमटद स्मृति ईरानी मदल तम राजकीय भविष्य एलिंद चालू आगे और ऐनू वह राज्य मनितन सोनिया गांधी अंतवि इंदिरा गांधी अंतवि त्याग नम भारत देश ऐनवत सोनिया गांधी और अंतवर बेहे इवर मतलब स्मृति ईरानी मगू ಗೋವಾದಲ್ಲಿ ಯಾವ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ತಾಳೆ ಮೊದಲು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಮೊದಲು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪರಿಜ್ಞಾನ ಇರಲಿ ಸ್ಮೃತಿ ಇರಾನಿ ಅವರೇ ತಾವು ಅದು ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಏನು ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಎರಡು ಬಾರಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಒಬ್ಬ ನಿಷ್ಠಾವಂತ ಏನು ಎಕನಾಮಿ ಅಂತ ಇದ್ದಂಥ ಶ್ರೀಮಾನ್ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾಡಿದರು ಅದು ತಮಗೂ ಕೂಡ ಇರಬೇಕು ಇದು ಒಂದು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಅದ ಯಾಕಪ್ಪ ಇವತ್ತು ಇದು ಹೇಳಕತ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಅವರೇನು ಗಾಂಧಿ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಇವತ್ತು ನೀವು ಈ ಒಂದು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವರ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕುಂದಿರಿಸಬೇಕು ಯಾಕಂದರೆ ಅವ್ರು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದರೆ ಅವ್ರ ಕೈದಾಗ 40-50 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರವೇ ನಮ್ಮದಿತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲೂ ನಮ್ಮದೇ ಇತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲೂ ನಮ್ಮದೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇತ್ತು ಏನೂ ಮಾಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು ಅವರು ರಾಜ್ಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ
ಏನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಎಕನಾಮಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದು ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರ ಪುಣ್ಯ, ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರ ಪುಣ್ಯ, ಡಾಕ್ಟರ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರ ಪುಣ್ಯ, ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಎಲ್ಲ ಕೇಂದ್ರದ ಏನು ಇವತ್ತು ಸಂಸದರ ಅವರದು ಒಂದು ತ್ಯಾಗವನ್ನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ ನಾವು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ನೀವು ಒಬ್ಬ ಚಾ ಮಾರಂಥ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ, ಸ್ಮಿತಿ ಇರಾನಿ ನೀವು ಒಬ್ಬ ಹೋಟೆಲ್ನಾಗ ವೇಟ್ರ್ ಇದ್ದೀನಿ, ಆ ವೇಟ್ರ್ ಬಂದು ನೀವು ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಇವರು ಇವೆಲ್ಲ ತ್ಯಾಗವನ್ನು ಮಾಡಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಕೊಟ್ಟ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಏನು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರು ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಆ ಸಂವಿಧಾನ ಅನ್ನೋದೇ ಫಾಲೋ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವೆಲ್ಲ ಚಾ ಮಾರೋ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಒಬ್ಬ ವೇಟ್ರ್ ಆಗಿರುವಂಥಕ್ಕೆ ನೀವು ಟಿ ವಿಯಲ್ಲಿ ಯಾಡ್ ಮಾಡೋಂಥಕ್ಕಿಗೆ ಇವತ್ತು ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಸಿಗಬೇಕಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂದರೆ ಅದರ ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಗಾಂಧಿ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಸಲ್ತದ, ಅದು ಸ್ಮಿತಿ ಇರಾನಿ ತಾವು ಇದು ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧೀಜಿ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ತಾವು ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನಿಂದ ನಾವು ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬರುವ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಇನ್ನೂ ಉಗ್ರವಾದ ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಕ್ಷಮೆ ಯಾಚಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ವತಿಯಿಂದ ದೊಡ್ಡ ಹೋರಾಟವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮಂಜುಳಾ ಪಾಟೀಲ್, ಗುಲ್ಬರ್ಗ. ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏನಿದು ರಾಜ, ಏನಿದು ರಾಜ.